मित्रांनो दोन हजार सोळामध्ये मध्ये आलेल्या सैराट या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ उडवून दिला होता या चित्रपटानं तब्बल शंभर कोटींच्या वर गल्ला जमवला होता देशभरात या चित्रपटाचं नाव तर झालंच पण या चित्रपटाचे अनेक रिमेकही झाले सैराटमध्ये प्रत्येक अभिनेत्यानं आपल्या अभिनयानं छाप पाडली होती यामध्ये छोट्यात छोटी भूमिका केलेला अभिनेता सुद्धा सर्वांच्याच लक्षात राहिलाय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रत्येक पात्र निवडताना ते रिअलिस्टिक निवडलं यामधील आकाश ठोसरची परशाची भूमिका सगळ्यांनाच आवडली होती त्याबरोबरच परशाचे मित्र असतील बहीण असेल आई असेल सगळ्यांच्याच भूमिका अत्यंत उत्तम होत्या यामध्ये पर्शाच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री वैभवी परदेशी या अभिनेत्रीनं परशाच्या आईची भूमिका अगदी योग्यपणे साकारली आहे या चित्रपटामध्ये अगदी शोभून दिसेल अशी भूमिका वैभवीनं चित्रपटात साकारली आहे सैराट मधल्या परशाची आई साकारणारी वैभवी ही चौतीस वर्षीय तरुणी आहे तरीही तिनं अत्यंत साधेपणानं परीक्षाच्या आईचा रोल केलाय ललित कला केंद्र यामधून वैभवीनं शिक्षण घेतलंय आणि ती सध्या पुण्यात राहतीये सत्तावीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी जन्मलेल्या वैभवीनं सैराटमध्ये उत्कृष्ट अभिनय केलाय तिला पुढील वाटचालीसाठी आणि भरभरून यश मिळो यासाठी सदिच्छा